स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच त्यांच्या चरणी प्रार्थना तर उद्या आहे श्रावणातील मोठी पुत्रदा एकादशी तर आपल्याला अशी एक गोष्ट करायची आहे उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक गोष्ट टाकायची आहे ही गोष्ट टाकल्याने आपल्या कठीणातील कठीण ती इच्छा पूर्ती होईल आणि चोवीस तासात काम झालं म्हणून समजा तर उद्या आहे ही एकादशी ज्यांना पुत्रप्राप्ती नाही त्यांनी ह्या एकादशीचे व्रत केले तरीही त्यांना फळ नक्कीच मिळेल मिळेल तर अशा प्रकारे आपण बरेच काही प्रॉब्लेम असतात ते सोडवण्यासाठी आपल्याला हे उपाय हे एकादशीचे वर्त करायचे आहे तर उद्या तुम्ही लक्षात ठेवा उद्या रविवार आहे आणि उद्या आपल्याला तुळशीला अजिबात स्पर्श करायचं नाही आहे एकादशीला देखील स्पर्श करत नसतो आणि रविवारी देखील आपण स्पर्श करत नसतो तर चुकूनही तुम्ही उद्या तुळशी मातेला स्पर्श करू नका तर आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे ही वस्तू कोणती टाकायची ही पाण्यामध्ये हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही अजिबात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे परिपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेन आणि तो उपाय तुम्ही म्हणे पूर्णपणे करताल आणि ती व्यवस्थित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी नक्कीच बघा तर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या आहे हे रविवार रविवार हा रविवार हा आपण रविवारी पुत्रदा एकादशी आलेली आहे तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे तर आज रात्री झोपल्यानंतर जेव्हा आपण उद्या आंघोळ करू तेव्हा आपल्याला ही गोष्ट टाकायची आहे तर उद्या आपल्याला काय करायचं आहे उद्या आपल्याला गोमूत्र टाकायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि तुमच्याकडं जर गोमूत्र जर नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकू शकता गंगाजल नसेल तर गुलाबजल टाका आणि त्यामध्ये आपल्याला तुळशीचे पाच पानं टाकायचे आहे आणि त थोड्याशा तुळशीचा ज्या मंजुळा असतात त्या टाकायच्या आहे तर तुम्ही ही तुळशीच्या पानं आणि मंजुळे आजच तोडून ठेवा कारण की आपल्याला उद्या तुळशीला स्पर्श करायचं नाही तुळशी मातेला उद्या वर वरत असतं म्हणजे उपवास असतो त्यामुळे आपण तुळशी मातेला उद्या स्पर्श न करत करायचा आहे तर आजच ह्या गोष्टी तुम्ही तोडून ठेवा आज झोपल्यानंतर सकाळी उठल्यानंतर पहिले भूमी मातेचा नमस्कार करायचा उद्या आपल्याला देवांचा म्हणजे भगवान विष्णूंचा जो अंथरुणातून उठल्या उठल्या भगवान विष्णूंचा जप करायचा जप केल्यानंतर आपल्याला मनोभावे जे काही आपल्या अडचणी आहेत त्या दूर करा आमचे सर्व प्रॉब्लेम कठीणातील कठीण अडचण आमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी धनलक्ष्मी सर्व नांदू द्या असं म्हणायचं आहे आणि ह्या वस्तू आपण प्रत्येकाच्या आंघोळीमध्ये टाका पाण्यामध्ये टाकायच्या आहे म्हणजे जो व्यक्ती आंघोळ करून त्याच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे मुलांचं जर अभ्यासात प्रगती होत नसेल शिक्षणात यश येत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन वगैरे येत नसेल अशा काही ज्या बऱ्याच अडचणी असतात त्यासाठी देखील आपण हा उपाय करायचा आहे त्यांना देखील आपण आंघोळीच्या पा गोमूत्र टाकायचं आहे गोमूत्र जर नसेल तर तुम्ही गंगा जल गुलाबजल टाकायचं आहे आणि पाच तुळशीचे पानं आणि पाच आपल्याला म्हणजे तुळशीचे पानं पाच टाकल्यानंतर मंजुळा टाकायचे आहे तर नक्कीच हा उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला फरक जाणवेल आणि ज्यांना कुणाला पुत्रप्राप्ती होत नसेल तर ते त्यांनी प्रत्येक एकादशीचं च वर्त करायचं आहे हे वर्त केल्याने त्यांना सौख्य पुत्रप्राप्ती होईल तर एकादशी वर्थ हे घरातल्या एका तरी व्यक्तीने करावं त्यांनी जे वर्थ करेल त्यांच्या घरातले सर्व अडचणी प्रॉब्लेम प्रॉब्लेम दूर होतील आणि सर्व घरामध्ये सुख शांती समृद्धी कठीण्यातील कठीण इच्छा पूर्ती होईल चोवीस तासामध्ये आपल्याला अनुभव नक्कीच येणार आहे त्यासाठी हे उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे आपल्याला उठल्यावर पहिले आपल्याला भगवंताला नमस्कार करायचा आहे भूमी मातेला नमस्कार करायचा आहे भगवान विष्णूंना नमस्कार करायचा आहे उदय एकादशी असल्यामुळे आपल्याला तुळशी मातेला दिवा लावायचा आहे तुपाचा तसंच घरामध्ये देखील तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्याला उदय एकादशी आहे तर आपल्याला घरात हळदीचं लेपन उंबरठ्याला करायचं आहे दारात आंघोळी सडार रांगोळी काढायची आहे तर आपल्या घरामध्ये जे मोठे व्यक्ती असतात ते एकादशी व्रत धरतात तर एकादशी तर ज्यांना असते त्यांना आपण नमस्कार करायचा आहे असे केल्याने आपल्याला पण ते फळ मिळते तर अशा प्रकारे किंवा बरेच जण विठ्ठलाच्या दर्शनाला देखील जातात तर आपण उद्या ही एक ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये नक्कीच टाकायच्या आहे आपल्या ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे त्या दूर होतील तर आपल्याला हा उपाय उद्या करायचा आहे तर अशा प्रकारे उद्या तुम्ही सकाळी उठल्या उठल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकल्याने सर्व अडचणी प्रॉब्लेम सुटतील आणि सर्व कामामध्ये यश मिळेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ती होईल आणि सर्व कामांमध्ये यश मिळेल तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद